अशा प्रकारे तैयार झाली आहे आपले उपवासाची भेंडी। ह्याच्यामध्ये बघा शेंगदाण्याचा कूट आणि चिंच घालून ही बघा कशी तैयार झाली आहे आपली उपवासाची भेंडी। हॅलो फ्रेंड्स, रीमा फूडीज मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार उपवासाची भेंडी। ती भेंडी कशा प्रकारे बनवायची ते आता आपण पाहूया। 1/2 किलो भेंडी धुवून पुसून कापून घेतली आणि 6 मिरच्याचा हा ठेस आहे, अर्ध बबड वाटून घेतले, 1/2 चमचा मीठ आहे, 6 चमचे शेंगदाण्याचं कूट आहे, जाडसर वाटले आणि लिंब एवढे चिंचचा कोळ आहे। आता गॅसवर कडे ठेवली, मी गॅस पेटवते। आता कढई तापली, मी 1 चमचा तेल ओतते। तेल गरम झाले आता त्याच्यामध्ये भेंडी टाकते, भाजून घेते तेलामध्ये। आता भेंडी भाजली, आता ठेसा आणि मीठ टाकते आणि परतून घेते। मिरची भाजली की मग चिंचेचा कोळ आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचा। आता मिरची पण भाजली, भेंडी पण भाजली, आता शेंगदाण्याचा कूट टाकते। आता भाजून झाले, आता चिंचेचा कोळ टाकते। आता 1 वाटी पाणी ओतते भेंडी शिजायला। आपली भेंडी तयार आहे। ही बघा अशा प्रकारे तयार झाली आहे आपली उपवासाची भेंडी। ह्याच्यामध्ये बघा शेंगदाण्याचा कूट आणि चिंच घालून ही बघा कशी तयार झाली आहे। फ्रेंड्स, मी नवीन स्टोरीचा चॅनल ओपन केला आहे, त्याचं नाव आहे A1 चॅम्पियन स्टुडिओ। त्या चॅनलची मी लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे। त्या चॅनलला तुम्ही बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि माझ्या नवीन चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा। जर तुम्हाला उपवासाच्या भेंडीची भाजी आवडली असेल तर माझ्या रीमा फूडी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। थँक्यू फ्रेंड्स।